नमस्कार, माझं नाव अंकिता मंगेश ठाकूर, शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव. आजच्या घाईच्या दुनियेत वाहनांची गरज खूप वाढली आहे आणि वाहनांमध्ये जी बॅटरी वापरतात त्या बॅटरीला ॲसिड बॅटरी असे म्हणतात. या ॲसिड बॅटरीत इलेक्ट्रोलाईट म्हणून सल्फ्युरिक ॲसिड असतं आणि आपल्याला माहीत आहे की सल्फ्युरिक ॲसिड आपल्या त्वचेवर सांडलं तर आपल्याला इजा होते. या सर्वांवरती उपाय म्हणून आम्ही आल्मविहरी तुरटीची बॅटरी तयार केलेली आहे. आमच्या या बॅटरीपासून काहीही दुष्परिणाम होत नाही. सर्वप्रथम आम्ही एक खराब झालेली बॅटरी घेतली आहे, ती सोडियम बाय कार्बोनेटच्या द्रावणाने स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर आम्ही 1:60 या प्रमाणात म्हणजे 10 ग्रॅम तुरटी आणि 80 मिली पाणी यांचं मिश्रण करून या बॅटरीला भरलं आहे आणि नंतर ही बॅटरी चार्ज केलेली आहे. चार्ज केल्यानंतर या बॅटरीपासून आपल्याला हीट एनर्जी मिळते. याची रचना कशी आहे तर हा बॅटरी बॉक्स हा जाड एबोनाईट व्हल्कनाईटपासून बनवलेला असतो. याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन प्लेट्स असतात. पॉझिटिव्ह व निगेटिव्ह प्लेट्सच्यामध्ये सेपरेटर बसवलेला असतो. ॲसिड बॅटरी आणि ॲलम बॅटरी यांची तुलना काय आहे तर ॲसिड बॅटरी याच्यात इलेक्ट्रोलाईट म्हणून सल्फ्युरिक ॲसिड असतं. त्याचं अणुसूत्र H2SO4 असं आहे आणि याच्यामध्ये सल्फरचा एकच अणू असतो आणि जेव्हा ही बॅटरी चार्ज होते तेव्हा सल्फरचा एक अणू चार्ज होतो. आणि आमच्या ॲलम बॅटरीमध्ये तुरटीचं पाणी आहे, त्याचं रेणूसूत्र Al2SO4 असं आहे. याच्यामध्ये सल्फरचे 3 अणू असतात आणि जेव्हा आपण या बॅटरीला चार्ज करतो तेव्हा सल्फरचे 3 अणू चार्ज होतात. आणि याचे फायदे असे आहेत की आपण बॅटरीचा आकार अगदी लहान असल्यामुळे आपण सहज कुठेही बॅटरी नेऊ शकतो. हाताळण्यास अत्यंत सुलभ आहे. अगदी लहान लहान मुलं पण हिचा सहज वापर करू शकतात. आणि ही बॅटरी जर ओव्हरफ्लो झाली तर काही शारीरिक इजा होत नाही. ॲसिडची बॅटरी जर ओव्हरफ्लो झाली तर ॲसिड हातावर सांडून इजा होण्याची शक्यता असते, पण आमच्या या बॅटरीपासून काहीही इजा होत नाही. ॲसिड बॅटरीपेक्षा ही बॅटरी तिप्पट टिकते, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये सल्फरचे 3 अणू आहेत. या बॅटरीत तुरटीचं पाणी आहे, त्याच्यामुळे ही बॅटरी गंजविहरित आहे, हिला गंज पकडत नाही. अशा प्रकारे आमच्या मॉडेल्सचे 6 फायदे आहेत आणि याच्यापासून काहीही नैसर्गिक प्रदूषण होत नाही, कोणतीही शारीरिक इजा होत नाही आणि आम्ही टाकाऊपासून टिकाऊ बनवलेला आहे. थँक्यू.